पाहूया दिवसभरातील ठळक घडामोडी. विक्रम लँडरचा ठाव ठिकाणा शोधण्यात इस्रोला यश. अध्यक्ष डॉक्टर के सिवन यांची माहिती, म्हणाले लवकरच लँडरशी संपर्क साधण्याची शक्यता. इस्रोची कामगिरी आमच्यासाठी प्रेरणादायी. नासाकडून चांद्रयान 2 मोहिमेचं कौतुक. भविष्यात एकत्र काम करण्याची तयारी दर्शवली. ज्येष्ठ विधिज्ञ माजी कायदा मंत्री राम जेठमलानी यांचं निधन. वयाच्या 95 वर्षी घेतला अखेरचा श्वास. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्यासह पंतप्रधान मोदी, अमित शहा, राजनाथ सिंहांनी जेठमलानींना ट्विटरवरून वाहिली श्रद्धांजली. उत्तराखंडमध्ये ढगफुटी, 3 घरांचं नुकसान, कोणतीही जीवितहानी नाही. गडचिरोलीमध्ये पावसाचं थैमान, 300 गावांचा संपर्क तुटला, जिल्ह्यातील वाहतूक पूर्णपणे ठप्प. कोल्हापुरात पंचगंगेची पाणी पातळी धोक्याच्या दिशेने, सतर्कतेचा इशारा जारी. जिल्ह्यातील 68 बंधारे पाण्याखाली. मुसळधार पावसानं मुंबईतल्या हिंदमाता परिसरात पुन्हा पाणी साचलं. लालबागच्या राजाच्या सभामंडपातही पाणी शिरलं. उत्पादन शुल्क विभागाची पुणे जिल्ह्यात मोठी कारवाई. विदेशी दारूचा मोठा साठा पकडल्याची माहिती. ओवेसी सांगत नाही तोपर्यंत MIM सोबत युती कायम. प्रकाश आंबेडकर यांची भूमिका. धनंजय मुंडे यांच्या ताफ्यातील गाडीला अपघात, 2 जण जखमी झाल्याची माहिती. पब्लिक मर्डर ट्रान्सपोर्टचा धक्कादायक प्रकार पुण्यात उघड. 3 फूट लोखंडी पट्टी बाहेर येऊनही PMP सिंहगड रस्त्यावर धावली. देशात यावर्षीचा सर्वाधिक पाऊस महाबळेश्वरमध्ये. हवामान खात्याच्या आकडेवारीतून स्पष्ट, 7,500 mm पावसाची नोंद. US ओपनमध्ये कॅनडाच्या बियांका अँड्रेस्क्यूनं केला सेरेना विलियम्सचा पराभव. 6-3, 7-5 सरळ सेटमध्ये केलं पराभूत. प्रसिद्ध कथक गुरु राजा हिंदुस्थानीचे अभिनेते विरू कृष्णन काळाच्या पडद्याआड.